अकाउंटची वही झाली आहे. माझे पण नोट्स राहिलेत थोड्या. जेवढे झाले तेवढे तर दी. उद्या आणते त्या कारण आज राहिलेत. बोलू ना पोरीला आपलं नाच करायचं नाही. थोडे दिवस थांबा त्यातली एक काढतो ना बघा. वेदे आता बघ बाहेर बाहेर झालं काय की वेदे या ग असलं कुठलं धंदे चाललात तुम्ही? किती आवाज दिले मी तुम्हाला? कवा का मागले मी काय कळलं? तुला तर कान असताना पण तू बहिरी आहेस. तुला जवळचं ऐकायला येत नाही. लांबच तर काय केलंय नव्हे. वेदे चला आपल्याला उशीर होते लायब्ररीत जायचं. मी तुला एक तिला म्हणले चल. आता का बाया हिला कसं काय झालं? सुरू ताटल्यामुळे ताटली बहुतेक आण्यावरनं फुगली वाटते. पण मी पण नावाची आरती आहे. जेवढं दिव्यात तेल अधिक तेवढा पेट जास्त. काय झाले असं का म्हणून सहन जाऊन फोन बसलीस? कुठं काय झाले? चल वेदे हा मग सांग ना काय झाले. माहित असून पण माहित नसल्यागत करू नकोस. तू किती रंग बदली किरकिट आहे ना मला माहिती. ए अनु जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. उगच काय पण बोलू नकोस. वेदिका नाहीये मी तुझं सगळं ऐकून घेला. त्या दिवशी खरंच पाय तुझा म्हटला होता का नाटकं करत होतीस? अच्छा त्यामुळं तू तोंड फुगून बसलीस आहे. मी काय मुद्दाम नव्हतं केलं. माझं खरंच पाय मुरगळला होता आणि मी काय त्याला बोललो नव्हतं. ती स्वतः मदत करायला त्याला बघूनच बरं तुझा पाय मुरगळला. गर तुझा पाय पण तुझ्यागतच बाजीत नाही की आणि जरा नीट बोल बरं का. नाहीतर माझं तोंड उघडलं ना मग तुला काय काय करायला भेटेल ना ती कळणार असं नाही. आणि त्यानं माझ्या पायाचा मुरगळा काढला. तुला का बरं आलं? तुला काय म्हणजे संबंध आहे? काय संबंध म्हणजे उगाच माझं तोंड खवलं नको बरं का. आणि तुला आज लास्टच सांगते पाण्यावर ही तुमचं बोलायचं पण आहे आणि त्याला बघायचं पण नाही. का ग तुम्हाला किती का माझी न्यूजन मधील लाई वडलाच ऐकत नाही. आणि तू कोण कुठली तुझं ऐकायला? मी बोलला आणि ती नाही ना बोलला तर मी स्वतःहून जाऊन बोलला. तू बोलून तर दाखव त्याला मग सांगते मी तुला. बोलायचं तर लांब राहिलं तू त्याच्या आवती भोवती जर दिसली ना मग माझ्याशी गाठ आहे आणि मग चल ग वेदे. आणि पंख कापलेला पक्षी फक्त उड्या मारू शकतो आकाशात उडू शकत नाही. अरे काय झालंय अर्जित आहे अजून मी असं काय जीव चालले म्हणून वाढायला लागलाय बस. अरे ऐक तुझं नशीब लय फळफळलं लागलं. आणि नुसतं फळफळच नाही तर उजळलंय पण. अरे तर दिवस असून अंधार असल्यासारखं झालंय आणि तुलाच बरं उजळल्यानं दिसायला कसं काय. अरे एवढ्यातच आता आरतीतून आणूच तुझ्यावर भांडण झालेलं ऐकून आलो. ते दुखी माझ्यावर भांडण कसं काय. अरे ती परवा पाय मुरगाळ्याला आरतीचा तू नीट केला बघ त्याच्यावर अनु लय चिडली आणि त्याच्या अवती भोवती पण फिरायचं नाही असं आरतीला ती धमकावत होती. आणि त्या दिवशी तो आरतीच्या पायाला हात लावला होता बघ. त्या दिवशी अनुनं तो लय कुमार केलं त्याला काय पण म्हणून भावा. पण तुझ्याविषयी अनुच्या मनात प्रेम आहे बरं का? 100% ते खरं प्रेम आहे. अरे भावा नुसतं मनात असून काय करायचं आहे. ती प्रेम फोटावर बी आलं पाहिजे. आजवर अशी मनात दाबून ठेवून प्रेम लय मिळाली ती. अरे एखाद दिवशी कधी तर फोटावर एखाद दिवशी कवा 5-10 वर्षांनी का आमच्या दोघांचे लग्न झाल्यावर येईल काय लागा. खरं प्रेम असल्यावर मनातलं ओटावर यायला वेळ लागतो असं म्हणतोय वय. किती लफड्याचा अनुभव आहे सांग बरं तुला जरा. अरे प्रॅक्टिकली अनुभव रिशून असलं तरी तुमच्यासारखेकडे ऐकून थेरॉटिकली अनुभव खूप आहे आपल्याला असं म्हणतो. एके दिवशी तिच्या मनातलं ओटावर येणार म्हणजे येणारच. तू म्हणतोय तरी येईलच भावा. मी बी बघतो कसं काय येत नाही ती. तिच्या मनातलं एक दिवशी ओटावर आणणार म्हणजे आणणार बघच तू आता. नको बाई लांबच बरे. मला तिथून असं जळाल्यासारखं काहीतरी वासायला लागलाय. उगच कोरड्या आगीत पडून मी पण जळायची.
तसं चुकीचं काय बोलत नाही आणू तू, पण आपण उगाचच भांडतोय कशाला? लहानपणीपासून तू जीवा भावाची मैत्रीण आहेस माझी, उगाच आपण असं कशाला करायला ना? तू शांत बस, उगाच मध्ये मध्ये तोंडापाडा करू नकोस. आरती तुझा पाय बरा आहे का? होय बरा आहे. आता तुझा हात उरले की चांगला आहे बघ. तू माझ्या पायाला हात लावलं की माझा पाय लगेच बरा झाला. तू न बोलत माझ्या मदतीला आलास. तू जर नसता आलास ना तर माझं चार पाच दिवस कॉलेज उडलं असत. मदतीला काय बोलवल्यावर येते काय? जो न बोलवतो मदतीला येतो ना तोच खरा मित्र असतो. होय होय खरंय तू न बोलत आपण मित्रांना मैत्रिणीच्या मदतीला धान्य आलं पाहिजे. खरंच केलेल्या मदतीला मनापासून थँक्स बर का? आणि ते मेन्शन नॉट, पण मैत्रीत सॉरी थँक्यू तसलं काय चालत नाही. बरं आता पाय दुखत नाही ना तुझं? तसं थोडं थोडं दुखतंय अजून. बर तुझी काय हरकत नसेल तर देव काय अजून नाही का सोडल? तशी माझी काय हरकत नाही, उलट चोळा तर बरंच होईल. कसं वाटतंय? खरंच आहे तुझ्या हातात काय जादू काय नाही मग बरस लेच बरं वाटतंय. आता तुझा पाय कधीच दुखणार नाही. आपण हाडाचाच नाही मनाचे पण आजार बरे करतो. चला रे.